ऑथराइज्ड पीएसए सर्विसेज, राष्ट्रीय बँकांशी संलग्न होम लोन, बिझनेस लोन, पर्सनल लोन, व्हेइकल लोन, मॉर्गेज लोन, कमर्शियल लोन अशा अनेक प्रकारच्या लोनसाठी एचके फायनान्शियल सर्व्हिसेसला अवश्य भेट द्या. आपल्याला 1,000 पासून 5,00,000 पर्यंतची वैयक्तिक लोन फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड वर मिळेल. अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करू शकता किंवा ऑफिसला भेट देऊ शकता. 601 विठ्ठल कृपा बिल्डिंग, एसटी स्टँड रोड, उर्दू शाळेजवळ करा. जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष ठरवल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी साधला पत्रकारांशी संवाद. 2013-14 या काळात ऊस दरवाढीसाठी झालेल्या आंदोलनात राज्याच्या काही भागात हिंसाचाराच्या हिंसक घटना घडल्या होत्या. राजू शेट्टींसह सदाभाऊ खोत या शेतकरी नेत्यांनी आणि काही आंदोलकांनी या आंदोलनामध्ये उडी घेतली होती, त्यामुळे त्यांच्यावरती विविध ठिकाणी गुन्हे देखील दाखल झाले होते. त्यापैकी 47 खटल्यांमधून माजी पणन मंत्री सदाभाऊ खोत यांची देखील निर्दोष मुक्तता झाली आहे. कराडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आज 2 खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी कराडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. दिल्लीत सुरू असलेल्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात गुंड, आडते, दलाल, दहशतवादी वृत्तीचे, न्यायव्यवस्थेला न मानणारे, झुंड प्रवृत्तीचे, झुंडशाहीचे लोक उतरले असून यांच्याकडे किंवा अशा आंदोलकांकडे केंद्र सरकारने अजिबात लक्ष द्यायला नको. केंद्र सरकारने त्वरित यांच्याशी चर्चा बंद करावी आणि भविष्यकाळात देखील चर्चेची दारे बंद करून यांच्याशी चर्चाच करू नये अशी भूमिका सदाभाऊ खोत यांनी यावेळी मांडली. कृषी सुधारणा कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत आणि ते मुकाटपणे मान्य करावेत असाही सूर त्यांनी आळवला. केंद्र सरकारनं अनेक चर्चेच्या फेऱ्या आंदोलकांच्या बरोबर, दिल्लीमधल्या शेतकऱ्यांच्या बरोबर, त्यांच्या बरोबर केलेल्या आहेत. न्यायालयानं यामध्ये हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आणि न्यायालयाच्या या निर्णयाचं मी स्वागत करतो. न्यायालयानं 4 लोकांची कमिटीसुद्धा या ठिकाणी घोषित केलेली आहे. निश्चितच या कमिटीमध्ये जे लोक आलेले आहेत त्यांचं मोठं शेतकरी चळवळीमध्ये शेतकऱ्यांचं धोरण ठरवण्यामध्ये योगदान आहे आणि ही फार चांगली माणसं खऱ्या अर्थानं न्यायालयानं 4 नावं घोषित केली आहेत. या 4 नावांच्या बाबतीमध्ये काही लोकांचा आक्षेप आहे, विरोध आहे, काही संघटनेतल्या नेत्यांचा आक्षेप आणि विरोध आहे. त्याचं कारण आहे की त्यांचं नाव त्यामध्ये येणं क्रमपात होतं, यायला पाहिजे होतं अशी त्यांची भूमिका असावी असं मला वाटतं. मलाही वाटत होतं राऊंड राऊंड की आपलंही नाव येईल आणि अनेक लोक आपलं अभिनंदन करायला येतील, परंतु न्यायालयाला वाटलं असेल की सदाभाऊ काही एवढ्या मोठ्या विचारवंताच्या आणि अभ्यासकाच्या पातळीमध्ये अजून आलेले नाहीत, त्यामुळं मला काही फार दुःख वाटलं नाही. अजून आपल्याला काम करायला पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अशी माझी भूमिका झाली. परंतु काही लोकांना दुःख झालं आणि त्यामुळे काही मंडळी विरोध करत आहेत. आदरणीय पवारसाहेब तर आमचे आज दिल्लीला गेलेले आहेत, मग मी खऱ्या अर्थानं त्यांचाही शेतीतला मोठा अभ्यासक आहे, ते शेतीतला जाणकार आहेत. पवारसाहेबांनी जाताना त्यांचं पुस्तक ते घेऊनच गेले असतील, आत्मचरित्र, तर मला वाटतंय केंद्राला तेच पुस्तक तिने सादर करावं आणि सांगावं पवारसाहेब आत्मचरित्र कृषी नीती लागू करावी. आणि मला वाटतं तीच कृषी नीती असावी, त्यांचं पुस्तक हीच कृषी नीती म्हणून जर लागू केली तरी सुद्धा या देशातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न बऱ्यापैकी सुटल. आता तिथल्या आंदोलकांनी असा पवित्रा घेतलेला आहे की आम्ही या समितीबरोबर बी चर्चा करणार नाही. पहिल्यांदाही पवित्रा घेतलेला होता की हमीभावाचा कायदा करा, सरकार तयार झालं हमीभावाचा कायदा करायला. आता म्हणत आहेत कायदे रद्द करा. म्हणजे एका बाजूला न्यायालयावरही विश्वास नाही, सरकारवरतीही विश्वास नाही, याचा अर्थ ही जी काही दिल्लीमध्ये येऊन जे आंदोलन करत आहेत हे शेतकरी नाही आहेत. हे सगळे शेतकऱ्याला लुटणारे त्या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आणि काही मुठभर शेतकरी त्यांची मनं भ्रमित करून काही त्या ठिकाणी काही लोकांना आणलेले आहेत. जवळजवळ 22,000 आडते एकट्या पंजाबमध्ये आहेत आणि उपदलाल, मार्केट कमिटीचे हितसंबंध, राजकीय पक्षांचे लोक हे सगळे त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि झुंडशाही पद्धतीनं आम्ही सरकारला वाकवू
यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाचं देणंघेणं नाही. यांना मोदी हटाव हा कार्यक्रम यांनी या आडुशाने हातामध्ये घेतलेला आहे आणि काही राजकीय पक्ष ह्याला प्रोत्साहन देत आहेत. त्याच्यामागचं कारण की दंगल घडावी, रक्तपात व्हावा, गोळीबार व्हावा आणि त्या माध्यमातून आपल्याला दिल्लीच्या तक्त्याच्या दृष्टीनं जाता यावं म्हणून चाललेली ही खटपट आहे. मी विनंती केंद्र सरकारला करत आहे की या लोकांच्यावर आता चर्चा करू नका, बोलू नका. कितीही दिवस त्यांना बसायचं तिथं तेवढे दिवस त्यांना बसून दे. कारण हे बसलेले लोक म्हणजे या हिंदुस्थानातला 12 कोटी शेतकरी नाही आहे, हे सगळे लुटारू बसलेले आहेत. आणि म्हणून केंद्रानं यांच्याबरोबर आता चर्चेचे दरवाजे सुद्धा बंद करावेत. सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड. द न्यूज लाईन, अचूक वेधक.